एका जंगलात एक सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा असून सुद्धा जे प्राणी दिसतील त्यांना तो मारून खायचा. राजासारखे त्याचे वर्तन बिलकुल नव्हते. यामुळे सिंहाला घाबरलेले प्राणी आपल्या जागेतून बाहेर पडतच नव्हते. त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. आपले सावज शोधणे सुद्धा त्यांना मुश्किल झालं होतं. एक दिवस सगळे प्राणी गुपचूप एका ठिकाणी आपलं संकट कसं दूर करायचं यासाठी एकत्र जमा झाले. त्यांनी त्यांना येणाऱ्या सगळ्या अडचणी सांगितल्या. ते खूप दुःखी होते. त्यांनी एकत्रपणे यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू केली. शेवटी एक लांडगा सगळ्या प्राण्यांना म्हणाला, माझ्याकडे एक युक्ती आहे, ती मी तुम्हाला सांगतो. सिंहाकडून सर्वांनाच मरणाची भीती आहे, त्यापेक्षा आपण सिंहाचे सावज बनून एक एक जण स्वतःहून त्याच्याकडे जाऊया, म्हणजे इतरांना मरणाची भीतीच नाही. त्यामुळे आपला नंबर येईपर्यंत आपण जंगलात आनंदाने न भीता राहू शकू. सगळ्या प्राण्यांना लांडग्याचं बोलणं पटलं. तू जे सांगतोस ते योग्य आहे. प्रत्येकाला आपला नंबर येईपर्यंत आनंदाने जगता येईल. सगळ्यांना भ्यायचं काही कारणच नाही. मग लांडगा सिंहाकडे गेला आणि सगळ्या प्राण्यांनी एकमताने घेतलेला निर्णय त्याने त्याला सांगितला. सिंह म्हणाला, मी तुमचा राजा आहे म्हणून तुम्ही ठरवलं ते मी मान्य करतो. मी तुमचा निर्णय मानतो, पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कुणालाही सोडणार नाही. जर माझ्या जेवणाच्या वेळात न येता उशीर केलात तर हे मला बिलकुल चालणार नाही. लांडग्याने त्याचे म्हणणं मान्य केलं. तेव्हापासून रोज एक एक जण न विसरता सिंहाच्या गुहेत त्याचं जेवण बनून वेळेवर जाऊ लागले. सिंहाकडे आलेल्या प्राण्याला मारून सिंह आपली भूक भागवू लागला. एक दिवस सिंहाचे सावज म्हणून सशाचा नंबर होता. सशाला सिंहाचं जेवण बनून जाणं अजिबात आवडत नव्हतं. तो खूप हुशार होता. त्याने सिंहाला मारायचं ठरवलं. निष्पाप प्राण्यांना मारून खाणाऱ्या सिंहाला अद्दल घडवायचीच असं त्याने ठरवलं. त्याला एक युक्ती सुचली. तो हळूहळू सिंहाच्या गुहेकडे पोहोचला. त्यामुळे त्याला उशीर झाला म्हणून सिंहाला खूपच राग आला. ससा येता सिंह रागाने म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं माझ्याकडे येण्यासाठी उशीर झालेला मला अजिबात चालणार नाही. तू तुझं वचन तोडलं आहेस म्हणून मी जंगलातील सगळ्या प्राण्यांना मारून खाणार. असं म्हणून सिंह जोर जोरात रागाने गर्जना करू लागला. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. पण मी उशिरा येण्यासाठी काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो, ते कृपया ऐकून घ्या. असं सशाने सांगितलं. सांग लवकर, काय सांगायचंय ते. ससा म्हणाला, हे राजा, मी येत असताना मला एका दुसऱ्या सिंहाने अडवलं. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. मी त्याला तुझ्या शौर्याबद्दल सांगितलं. ते ऐकून त्या दुसऱ्या सिंहाने तुझ्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. मी जोरात मोठ्या आवाजात म्हणालो, तू आमच्या जंगलात राहणारा नाहीस, माझ्या राजाचा असा अपमान करू नकोस. लगेच त्या सिंहाने माझ्यावर उडी मारून मला मारण्याचा प्रयत्न केला. मी त्याला म्हणालो, जर त्याला कळाले की तू मला मारलंय तर माझा राजा तुला अजिबात सोडणार नाही. काय करणार आहे तुझा राजा, मी माझ्या तीक्ष्ण पंजांनी खूप हत्तींना मारलं आहे. तुझा राजा असो नाहीतर दुसरा कोणी, मी त्यांनाही मारून टाकीन जर ते इथे आले तर. माझ्याशी स्पर्धा करायला किंवा लढाई करायला योग्य असा कोणीही नाही. सगळ्यांना माझ्या पुढे शरण यावंच लागतं. असं म्हणून त्या सिंहाने माझ्या राजाचा अपमान केला आहे. मी येणार नाही. मी कशा करता येऊ, मी इथेच थांबतो. जर तुझ्या राजात धमक असेल तर त्यालाच इथे घेऊन ये. आणि म्हणून मला उशीर झाला. लगेच सिंह रागाने बोलला, चल आत्ता चल, मी त्याला मारून टाकतो. त्याने सशाला त्या दुसऱ्या सिंहाकडे घेऊन जायला सांगितलं. ससा राजाला जंगलामध्ये जाणाऱ्या जुन्या विहिरीजवळ घेऊन गेला.
ससा म्हणाला, राजा विहिरीत वाकून बघ, तो दुसरा सिंह त्यात दिसेल, तू त्याला धडा शिकव. रागाने लाल झालेला सिंह त्याने पाण्यात डोकावून बघितलं आणि गर्जना करू लागला. त्याने पाहिलं की तो पाण्यातला सिंह देखील जोरजोरात गर्जना करत होता. ते पाहून ससा म्हणाला, पहा तो कसा उद्धट आहे, तो तुला खुला खुला आव्हान देत आहे. अशा रीतीने सशाने सिंहाला उचकवलं. तो लगेच त्याने दुसऱ्या सिंहाला पकडण्यासाठी त्या विहिरीत उडी मारली. पण पाण्यात तर कोणीच नव्हतं, काहीच नव्हतं. सिंहाने आपले प्राण गमावले. ती विहीर खूप खोल होती. अशा रीतीने हुशार सशाने स्वतःचेच नाही तर जंगलातील इतर सर्व प्राण्यांचे जीव वाचवले. तात्पर्य, आपल्या बुद्धीने आणि चतुराईने आपण आपल्या संकटापासून संरक्षण केलं पाहिजे. शारीरिक क्षमतेपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. Hi kids, hope you like the video. Subscribe for more videos. Visit us in Facebook and Twitter. Thank you. Bye bye.